उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा। नवीन आशा नव्या आकांक्षा, कधी पदरी मग पडते निराशा। रोज चालणे रोज धावणे, येते सोबत कधी धडपडणे। हात मिळता धाराचा, निश्चय होई ठाम मनाचा। हात मिळता धाराचा, निश्चय होई ठाम मनाचा। कष्टाची मग होते नांदी, रंग चढता कर्तृत्वाचा। पैसा दुसऱ्याचा, उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा। जनशक्तीला धनशक्तीला एक दिला दे। मित्र, उद्योग करायला कोणत्याही गोष्टीची अट नसते, ना वयाची, ना शिक्षणाची, ना भाषेची, ना जातीची, ना प्रांताची, ना पंथाची। आवश्यकता असते त्या एका उद्योग करण्याच्या वृत्तीची, ती वृत्ती आपल्या अंगी बनवली पाहिजे। आज आपल्या या एपिसोडमध्ये हेच आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। माझ्यासोबत आज दोन मोठे बिझनेस आयकॉन्स, बिझनेस लीडर्स आपल्यासोबत त्यांचं उद्योग विश्व शेअर करण्यासाठी उपस्थित असणार आहेत। मित्रो, मी स्वागत करतो आणि आमंत्रित करतो माननीय अशोक खाडेसाहेबांना, दास ऑफशोअरचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीमान अशोक खाडेसाहेब। सर, आपलं स्वागत आहे या शोमध्ये। कृपया दुसरे आपले आज गेस्ट जे आहेत बिझनेस आयकॉन्स, डिक्कीचे संस्थापक चेअरमन श्रीमान मिलिंद कांबळे, स्वागत करतो। येस सर, येस सर, दोघांचे या शोमध्ये आपलं मनापासून स्वागत मी करतो। खाडेसाहेब, आम्हाला जाणून घेण्याची इच्छा आहे की एका खडतर परिस्थितीतून तुम्ही वाट काळात इथपर्यंत आलेला आहात, तर आपल्या शिक्षणाची वाटचाल आम्हाला जरा सांगा आणि व्यवसायाची सुरुवात कशी झाली? माझे वडील त्यावेळेला 3 एकराचे असे कोरडवाहू शेतकरी होते आणि गावी त्यांच्या आमच्या घरी 12 बलुतेदार आम्ही असल्यामुळे ते बलुत्यावरती काम करायचं आणि त्याच्यावरती जे मिळेल गावातून शिळा तुकडा तुकडी भाकरी त्याच्यावरती आमची शाळा आणि उदरनिर्वाह व्हायचा। असं होत असताना 8वी 9वी 10वी आणि 11वी शिकत असताना 11वी 1972 साली खूप मोठा दुष्काळ पडला आणि ह्या दुष्काळामध्ये इतकी पंचायत झाली की माझं शर्ट फाटलं, माझी पॅन्ट फाटली, माझ्या पेनला नीप घालायला मला पैसे नाही आहेत आणि परीक्षा 7-8 दिवस जवळ आली होती SSC ची आणि मी शाळेमध्ये तसा फाटका जरी असलो तरी रँक स्टुडंट होतो, परंतु एक गोष्ट अशी झाली की मी एका विहिरीवरती माझे कपडे धुवायला गेलो परीक्षा जवळ आले म्हणून आणि तेवढं तो 500 चा साबण होता, खूप कठीण साबण असायचा तो, मी माझा लेहंगा धुताना असा जोरात धुतला, तो लेहंगा परत आणखी खूपच फाटला आणि माझ्याकडे तो एकच लेहंगा होता। मी परत त्या फाटक्या लेहंगावरती शाळेत आलो, मला ते बोरगावचे माझे देसाई सर होते, ते म्हणाले आता खाडे शाळा परीक्षा जवळ आली, तुला लेहंगा नाही शर्ट नाही आहे, म्हणलं सर नाही तर नाही, आता नाहीच आहे म्हणलं, दुसऱ्याचं कोणाचं तर मागून घेऊन पण मी आता ते देऊ शकत नाही परीक्षा। त्या दत्त टेलरमुळे मला घेऊन दत्त टेलरकडे त्यांनी माझे कपडे शिवले आणि ते कपडे शिवल्यानंतर त्या कपड्यावरती मी पहिला पेपर तो शेवटचा पेपर त्या एका म्हणजे एका लेहंग्यावरती आणि एका सदऱ्यावरती मी माझे सगळे पेपर दिले। मला त्यावेळेला 1972 साली SSC ला फर्स्ट क्लास होता आणि ह्या फर्स्ट क्लासामध्ये मॅथ्समध्ये स्पेशल अंकगणिताचा जो पेपर असतो त्यावेळेला आमच्या शाळेमध्ये स्पेशल अंकगणिताचा पेपर द्यायचे आणि सांगायचे की कुठलेही 6 प्रश्न सोडवा असं प्रश्नपत्रिकेवर लिहिलेलं असायचं। तर आमच्यातले काही मुलं, मी त्यामध्ये होतो, की त्या प्रश्न उत्तरपत्रिकेवर आम्ही लिहायचो की कुठलेही 6 प्रश्न तपासा आणि हा असा पेपर आम्ही त्यांना द्यायचो आणि तो पेपर दिल्यानंतर माझे जोशी सर होते, मी ज्यावेळेला SSC झालो तासगावला त्यावेळेला ते मला एकच सांगायचे की खडे तू लक्षात ठेव राजा, तुझ्यासाठी काही देऊ शकत नाही म्हणे मी,
तुझ्यासाठी फक्त एवढं चांगलं देतोय, फक्त तू इंग्लिशचं ग्रामर मात्र व्यवस्थित करून जा. आणि त्या व्यक्तीने माझं ग्रामर इतकं सुंदर करून घेतलं, इतकं सुंदर करून घेतलं की 11वीच्या पेपरमध्ये प्रश्न क्रमांक 14 असायचा, 36 मार्क्स असायचे. त्या 36 पैकी 35 सुद्धा मार्क कुणाचं धाडस व्हायचं नाही की 35 मार्क ह्या मुलाला द्यावे. 36 पैकी 36 मार्क्स मला ग्रामरला असायचे. अशी माझी सुरुवात SSCला झाली. त्यानंतर मी मुंबईला आलो. मुंबईला आल्यानंतर आमचं कोणी नव्हतं मुंबईला. माझे मोठे बंधू मुंबईला होते, ते माझगाव डॉकमध्ये अप्रेंटिस होते. आणि मला 10x10 रूममध्ये 10 माणसं असताना तिथे FY Science अभ्यास करायला लावला. आणि ह्या FY Science अभ्यासामध्ये मला घरामध्ये अभ्यास करता येत नसेल म्हणून माधवराव पेडणेकरांची चाळ आहे कुर्ल्याला, त्या कुर्ल्याच्या गच्चीवरती मी माझं FY Science कम्प्लीट केलं. दुपारी ऊन लागू नये म्हणून मी त्या माधवराव पेडणेकरांच्या घरातूनच टाइम्स ऑफ इंडियाचे पेपर घ्यायचो, वर गच्चीवर लावायचो आणि त्याच्या खाली बसायचो. आणि त्यावेळेला पण मला क्लास मिळाला. ती माझी इंजिनिअरिंग चालू झाली. मी कुर्ल्याला जेवत असे, मी वडाळ्याला झोपत असे आणि VTला मी सिद्धार्थ कॉलेजला शिकत असे. मग अशा परिस्थितीत माझं फर्स्ट इयर आणि सेकंड इयर झालं. त्यानंतर मी माझगाव डॉकमध्ये लागलो. जे मोठे बंधू सिल्वर मेडल झाले 1972 साली, माझा जो लहान भाऊ आता सध्या BJP चा आमदार आहे तो 76 साली परत सिल्वर मेडल झाला. हे 2 सिल्वर मेडल आणि मी त्यावेळेला पार्ट टाईम भाऊबाय पॉलिटेक्समध्ये मी डिप्लोमा केला. आणि मी मेकॅनिकल इंजिनियर झाल्यानंतर काही माणसं भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमच्या घरामध्ये इंजिनिअरिंग आहे राजा, तुम्ही सुरुवात करा. मग मी 1 वर्ष वेस्ट जर्मनीला गेलो माझगाव डॉकतर्फे. वेस्ट जर्मनीला जाऊन आल्यानंतर मी माझगाव डॉकमध्ये माझा बॉन्ड होता तो 6 वर्षाचा, मी बॉन्ड कम्प्लीट केला. आणि मग तिथे हळूहळू असं मला वाटायला लागलं की आपण करू शकतो हे. आणि मग प्रत्येक बहिणी जेवढ्याला कर्ज काढायचं हे परवडण्यासारखं नव्हतं खरं म्हणजे. मग त्या परिस्थितीला विटळून असं वाटलं की आपलं फिजिक्स चांगलं आहे, मॅथ्स चांगलं आहे, आपण कुठेतरी नोकरी सोडून काहीतरी करत राहावं. आणि मग बहिणीचे लग्न तर कर्जात होणार नाहीत ह्या दृष्टिकोनातून मी पुढे आलो. आणि दोघा भावांना बरोबर घेऊन त्यामध्ये माझ्या मोठ्या बंधूंचं सहकार्य फार मोठं आहे ह्या बिझनेस डेव्हलप करण्यामध्ये. त्यांचं नाव दत्ता. दत्ता, ओके. दत्ता, अशोक आणि सुरेश असं ते दास दास झालं, बरोबर. तिघा भाऊंच्या अध्यक्ष राहून ते दास आणि उद्योग तुम्ही तिघांनी मिळून सुरू केला. तिघही माझगाव डॉक मध्ये काम करत असताना नोकऱ्या तिघांनी सोडल्या. आता एक वेळ झालेली आहे कमर्शियल ब्रेकची. उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा. तर तुमचा पहिला जो तुम्ही उद्योगात काम सुरू केलं, पहिला जो कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मिळाला आणि तो कसा मिळाला आणि त्याच्यासाठी भांडवल उभारणी हा तर मोठा एक प्रश्न, तर त्याची भांडवल उभारणी कशी केली? 1992 डिसेंबरमध्ये मी रिझाईन केलं आणि 1993 फेब्रुवारीमध्ये मला माझगावमधूनच 1,82,000 जॉब मिळाला. अच्छा. त्यावेळेला जे चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर कॅप्टन नायर होते त्या चेअरमनला आमच्या तिघा भावांविषयी खूप चांगली माहिती होती. आणि माझं बॅकबोन आहे ना ते माझी एकत्र कुटुंब पद्धत म्हणजे अजूनही आहे ती सध्या. म्हणजे 1000 पण होती, 1,00,000 पण होती आणि 1,00,000 पण तशीच आहे ती. आणि ह्या बॅकबोनमुळे ते म्हणाले की एक मद्रासचे कॉन्ट्रॅक्टर होता साऊथचा, त्याला न्हाव्याशिवाला खूप त्रास झाला आणि त्यांनी लेबर कॉन्ट्रॅक्ट त्याला लोकल प्रॉब्लेम हँडल करताना आले म्हणून तो सोडून गेला. मग तिथं लोकल प्रॉब्लेम इतके न्हाव्याला त्यावेळेला वर आलेले होते की हँडल कोणी करायचे. माझा लहान भाऊ त्यामध्ये खूप चांगला होता, पारंगत होता. त्यांनी ते लोकल प्रॉब्लेम शांत केले आणि आम्ही सुरुवात केली आणि बघितलं ते. मग त्यांनी आम्हाला ते 1,82,000 जॉब दिला. त्या जॉबसाठी Neelam 9 म्हणून जॅकेट होतं समुद्रातलं, ते समुद्रातलं जॅकेट फेल झालं होतं. आणि मग ते म्हणाले 10 ऑफिसर बरोबर आपण रिस्क घेऊ. मग ती गंमत अशी झाली 1,82,000 जॉब दिला. माझ्याकडे 10,000 रुपये सुद्धा नव्हते. पण एक गोष्ट मात्र चांगली होती की माझ्या मोठ्या बंधूंनी जे मार्केटमध्ये पेरलं होतं की त्याला अगदी काय म्हणतात त्याला की हॉनेस्टीचा जे पेअर होता त्यांचा तो फार मोठा होता. आणि मग मी मेमकोचे इस्माईल भाई म्हणून आहे त्यांच्याकडे गेलो, त्यांना सांगितलं मेमकोच्या इस्माईल भाईला असं असं आहे आणि तुम्ही मला हे रेक्टिफायर वगैरे भाड्याने देऊ शकाल का? तर ते म्हणाले कोण खाडे, कुठला खाडे काय बाबा तू, असं तुझी प्लास्टिकची बॅग हातामध्ये आहे, 1,82,000 वार्ता करतोय, चप्पल पायामध्ये आहे, चेहरा सगळा घामाने डबडबलेला आहे, कोण कसं कोण कुठला तू? मग मी त्यांना अशी ओळख सांगितली, माझ्या मोठ्या बंधूचं नाव सांगितलं माझगावमध्ये. ते म्हणाले व दत्ता खाडे का तू भाई आहे? म्हणलं हा साहेब, मी दत्ता खाडे का छोटा भाई हो. अरे बोले 10 मिनिट रुको इधर. त्यांनी बँगलोरला जाणारे ना 25 रेक्टिफायर ना फोन करून सांगितले हे सगळे रेक्टिफायर आहेत ना ते दत्ता खाडे, सुरेश खाडे, नाशो खाडे आहेत, त्यांना जिथं पाहिजे असेल तिथं पाठवा, बँगलोर चार्टर रद्द करा. मला क्षणात काही समजलंच नाही. बरं, जाताना मला त्यांनी लसीचा ग्लास पण दिला, मला बिर्याणी पण खायला घातली
आणि त्यानंतर म्हटलं साहेब इस्माईल भाई इतना क्यों किया आपने, तो बोलते हैं राजा मेरे 100 रेक्टिफायर माझगाव डॉक में गए थे और उसका टेस्टिंग तेरा भाई कर रहा था और सब लोग ने मेरे को इतना आगे पीछे कर लिया और जब मैं तेरे भाई के पास गया भाई बोला साहब ये लेना देना हमारे साथ जमता नहीं है हमको मालूम नहीं है, मैंने मेरा ड्यूटी किया बाकी का ऑफिसर लोगों से देख लीजिए साहब मेरा उसमें कोई लफड़ा नहीं है और कुछ मेरे को नहीं चाहिए साहब। 100 रेक्टिफायर ये छोकरे ने ऐसा ही मेरे को टेस्टिंग करके मेरे हाथ में दे दिया, दत्ता खड़े का सिग्नेचर से मेरे को पेमेंट मिला है और वो तू उसका भाई है ना तो तेरे लिए मैं देगा सभी। वाह वाह। आणि तिथून सुरुवात झाली म्हणजे पहिला मित्र ऑनेस्टी पेज अँड ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी इफ यू हॅव ए लॉंग टर्म गोल आणि असाच लॉंग टर्म गोल ऑनेस्टीच्या आधारावर आपण ठेवूया। मी वळतोय मिलिंद कांबळे यांच्याकडे। मिलिंदजी आपण इंजिनियर स्वतः झालात, आपलंही जीवन जे आहे ते संघर्षमय असं जीवन आहे, या संघर्षमय जीवनाची थोडीशी झलक थोडीशी कहाणी आम्हाला ऐकायला आवडेल। कसं शिक्षण झालं आणि व्यवसायाला सुरुवात कशी झाली? खरं म्हणजे मी मूळचा मराठवाड्यातला आहे, म्हणजे तसं 10वीपर्यंतचं शिक्षण हे एकदम ग्रामीण भाग, थोडा निमशहरी भाग आणि शहरी भाग असं तिन्ही ठिकाणी झाल्यामुळे या तिन्ही ठिकाणचं वातावरण ही मला बघता आलं 10वीपर्यंतच। आणि मग जेव्हा माझं शिक्षण पूर्ण झालं 10वीपर्यंतचं, त्यानंतर मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नांदेड या ठिकाणाहून माझं डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण 1987 साली पूर्ण केलं। स्वाभाविकपणे माझ्या वडिलांची इच्छा होती की माझं शिक्षण पूर्ण झालं की PWD किंवा इरिगेशनमध्ये नोकरी करावी, परंतु मी सुरुवातीपासूनच असं ठरवलं होतं की शासकीय नोकरीमध्ये जायचं। रिझर्वेशनमधून मला आरामात नोकरी मिळू शकली असती आणि आज माझ्यासोबतचे जे लोक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर झालेत, सुपरिटेंडिंग इंजिनियर झालेले आहेत, म्हणजे मी पण सहजपणे ते होऊ शकलो असतो। त्यामुळे आय रिफ्यूज रिझर्वेशन आणि मी पुण्यामध्ये आलो। हे ठरवलं होतं की स्वतःचा उद्योग उभा करायचा आहे, व्यवसाय उभा करायचा आहे। मग आता शिक्षण पूर्ण झालेलं आहे तर लगेचच काही दुसऱ्या दिवशी उद्योग आणि व्यवसाय असा काही उभा करता येत नाही, त्यामुळे मी कॉलेजमध्ये असताना ABVP नावाच्या एका स्टुडंट ऑर्गनायझेशनचं काम करत होतो, त्यामुळे कॉलेजमध्ये असताना एक स्टुडंट लीडर पण होतो मी। मग त्याच्याच कनेक्शन्समधून पुण्यामध्ये मी मला एक नोकरी मिळाली प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणि 1 वर्ष 2 वर्ष आणि 2-3 कंपन्यांमध्ये मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी केली आणि मला अनुभव आला, म्हणून मी 5 वर्ष वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरी केली। नोकरी केल्यानंतर मला लक्षात आलं की मी सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे ही बिल्डिंग उभी करायची आहे, तर ही बिल्डिंग उभी करायची आहे तर ते ड्रॉइंग घेऊन वाचता आलं पाहिजे, त्याचं फाउंडेशन मार्किंग करता आलं पाहिजे आणि सगळं त्याच्यामध्ये मटेरियलचा कंटेंट किती इन्व्हॉल्व आहे, लेबर किती इन्व्हॉल्व आहे, काय त्याचं इकॉनॉमिक्स आहे, हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी नोकरी सोडून दिली। आणि साधारण 93 साली मी माझा स्वतःचा व्यवसायाला सुरुवात केली। जसं आपल्या कार्यक्रमाचं उद्योग तुमचा आणि पैसा दुसऱ्यांचा हे जे टायटल आहे, आणि खरंच म्हणजे माझ्याकडे तसे घरी वडील खूप नाराज झाले होते की काय मुलगा शिकला इंजिनियर झाला आणि सरकारी नोकरी करत नाही, सहज मिळत होती त्यामुळे तसं नॉन कोऑपरेशन होतं घरून, म्हणजे कुठल्याही प्रकारचं काही नाही। त्यामुळे मी पुण्यामध्ये तडक एक बॅग आणि 3-4 ड्रेस जे काय होते त्याच्या निशी मी पुण्यामध्ये आलो होतो, त्यामुळे तसं भांडवल वगैरे असं तर काही नव्हतंच, पण नोकरीच्या काळामध्ये जे काही 5-10 हजार रुपये जे साठले होते ते आणि एक माझे 2-3 मित्र जे होते त्या 2-3 मित्राकडून साधारण 5-5 हजार रुपये मी उभे केले आणि असं 25 हजार रुपयाचं कॅपिटल मी उभं केलं। आणि तेव्हा मला पहिलं काम पुण्यामध्ये एक बृहन महाराष्ट्र महाविद्यालय आहे, कॉमर्स कॉलेज आहे, त्या कॉलेजच्या कंपाऊंड वॉल बांधण्याचं मला पहिलं काम हे मिळालं। ते 1 लाख रुपयाचं काम होतं त्या सालामध्ये 92-93
लेबर सप्लायर्स जे आहेत ते लेबर कॉन्ट्रॅक्टर्स आहेत यांच्यासोबत मैत्री मी केली होती आणि त्याचा सगळा उपयोग करून त्याची मोठ बांधून ते जे पहिलं काम जे होतं 1,00,000 रुपयाचं ते काम पूर्ण केलं. दुसऱ्याचा पैसा म्हणजे काय? आजूबाजूला पैसा खूप आहे, मित्रांकडे आहे, नातेवाईकांकडे आहे, इन्व्हेस्टर्सकडे आहे, बँकांकडे आहे, इन्स्टिट्यूशन्सकडे आहे. हा दुसऱ्यांचाच पैसा आहे, म्हणजे कर्ज घेऊ नये ही आपली जी परंपरा राहिलेली आहे. तर विश्वास जर निर्माण केला तर लोक पैसे द्यायला तयार आहेत. हा विश्वास निर्माण करण्याची गरज आहे. आता एक वेळ झालेली आहे कमर्शियल ब्रेकची. उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा. आपण आज आणखी जाणून घेतोय मिलिंद कांबळे साहेबांकडून की जरे डिक्की नेमकं काय आहे आणि डिक्कीची कल्पना तुम्हाला कशी सुचली आणि काय त्याचे आता स्वरूप आहे. डिक्की म्हणजे दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. खरं म्हणजे एक थोडी आउट ऑफ बॉक्स ही जरा कन्सेप्ट आहे. आपण जर सगळं बघितलं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जो आपल्या इथला जो दलित समाज आहे याची सगळी हिस्ट्री इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे मी त्याच्यामध्ये जाणार नाही. परंतु दलित समाजामध्ये सगळ्या प्रकारची लीडरशिप आहे. पॉलिटिकल लीडरशिप आहे, सोशल लीडरशिप आहे, इंटेलेक्च्युअल लीडरशिप आहे, स्टुडंट लीडर्स आहेत, युनियन लीडर्स आहेत. ही एक सगळ्या प्रकारची लीडरशिप ही दलित समाजामध्ये आहे. पण मी स्वतः एक उद्योगामध्ये आणि व्यवसायामध्ये मी काम करत होतो तेव्हा मला असं वाटायचं नेहमी की एक दलित समाजामध्ये एक लीडरशिप, उद्योग क्षेत्रातली लीडरशिप निर्माण झाली पाहिजे. बिझनेस लीडरशिप निर्माण झाली पाहिजे. बिझनेस लीडरशिप निर्माण झाली पाहिजे आणि त्यातूनच डेव्हलपिंग बिझनेस लीडरशिप हा एक आमची एक टॅग त्याच्यातूनच आलेला आहे. इथे एक फोर्ब्सचं एक मॅगझिन येतं. ते फोर्ब्सचं जे मॅगझिन आहे त्याच्यामध्ये जगातल्या भारतातल्या अशा श्रीमंत लोकांची एक यादी पब्लिश केली जाते. मग भारतातल्या एका 100 लोकांची यादी मग मी ती बघायला लागलो. हे कोणी याच्यामध्ये एखादा दलित समाजाचा माणूस आहे का असं मी त्याच्यामध्ये बघायला लागलो. परंतु त्याच्यामध्ये तर कोणी नव्हतंच. म्हणजे मग तेव्हा असं मला वाटलं की नाही, या यादीत ही आपला एखादा मनुष्य असला पाहिजे. तर मग त्याला काय करता येईल? तर बेसिकली आपण ज्या उद्योग क्षेत्रामध्ये आहोत त्या उद्योग क्षेत्रामध्ये जे व्यवसाय करणारी मंडळी आहे, म्हणजे खाडेसाहेबांनी स्वतःहून व्यवसाय सुरू केलेला आहे, असे जे लोकांनी स्वतःहून व्यवसाय जे सुरू केलेला आहे, तर या सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवरती घेऊन येणं आणि त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सरकारशी चर्चा करणं आणि पॉलिसी बनवणं हा सगळा एक त्याच्यातला जो भाग आहे तो एक भाग. आणि दुसरा जो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काही रिझर्वेशनचं प्रॉडक्ट नाही आहेत. ते बरोबर बरोबर ते त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती त्यांनी या देशामध्ये स्थान निर्माण केलं. देशाने ठरवलं की घटना बनवण्याचं काम हे बाबासाहेब आंबेडकरांना दिलं पाहिजे. त्यांनी बाबासाहेबांनी इतरांसाठी रिझर्वेशन निर्माण केलेलं आहे. त्यामुळे मग मी जर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा अभ्यासक आहे तर मग मी नोकरी मागणार नाही, तर मी नोकरी देणार. त्यामुळे त्यातून मग आमची जी एक बी जॉब गिवर्स नॉट जॉब सीकर अशी एक जी आमची नवी टॅगलाईन आम्ही निर्माण केली, जी की इथल्या दलित समाजाचा जो तरुण आहे त्याच्या मनाला ती जाऊन भिडणारी अशी ती टॅगलाईन ती झालेली आहे. आता भारत सरकारनी आमच्या चेंबरला एक नॅशनल चेंबर म्हणून रेकग्नाइज केलेलं आहे. वा. आणि देशातले जे सगळे राज्य आहेत या सगळ्या राज्यांनीही या चेंबरला रिकग्नाइज केलेलं आहे. भारत सरकारच्या खूप हाय लेवल कमिटीज ज्या असतात त्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा सरकार इंडस्ट्रीशी चर्चा करतं तेव्हा ते आमच्याशीही चर्चा करतं. म्हणजे मला खूप आनंद झाला हे ऐकताना की बी ए जॉब गिवर नॉट ए जॉब सीकर. आम्ही आता याचनाकर्ते नाही राहणार, आम्ही आता देणारे होणार, दाते होणार. मित्र अजूनही आपण अधिक जाणून घेणार आहोत डिक्कीबद्दल आणि डिक्कीच्या या प्रकल्पांबद्दल, प्रोग्रेसबद्दल. खाडेसाहेबांसोबत आपण चर्चा करत होतो, त्यांच्या दास ऑफशोअरबद्दल आपण चर्चा केलेली आहे. तर तुमच्या या दास ऑफशोअर किती मोठा विस्तार झालेला आहे, त्यात किती एम्प्लॉईज आहेत, किती ठिकाणी कामं सुरू आहेत? 1992 नंतर 1,82,000 लाखाचा जॉब कम्प्लीट केल्यानंतर हे बाळ जसं जन्माला आलं त्यांनी मागे फिरून बघितलंच नाही. खरं म्हणजे ONGC मध्ये काम करत असताना मला असं वाटायला लागलं की इथे परफेक्ट पैसे आहेत
ॲश्युअर्ड पैसे आहेत आणि ते कष्ट केल्यानंतर ना इथं चिटिंग होणार नाही आहे. आणि त्यामुळे मग मी ONGCलाच कॉन्सन्ट्रेट केलं. ONGCला कॉन्सन्ट्रेट केल्यानंतर मग जसं नावच दास ऑफशोर आहे त्याप्रमाणे मग मी ऑफशोरची छोटी छोटी कामं त्यावेळेला करू लागलो. म्हणजे सुरुवात म्हणजे झाली 20 लाखापासून ते आता तेच मोठे म्हणजे मी कन्सोर्शियममध्ये 3000 कोटीचे जॉब काम कम्प्लीट केलेले आहेत. मी एक फॅक्टरी घेतली, एक फॅक्टरीनंतर म्हणजे दुसरी फॅक्टरी झाली, पाचव्या फॅक्टरीनंतर मग आम्ही जरा थोडंसं माझगावमध्ये असल्यामुळे आम्हाला ते जॅकेट फॅब्रिकेशन किंवा ONGCचे 1200 टनाचं फॅब्रिकेशन 3000 टनाचं फॅब्रिकेशनचं नॉलेज होतं. मग आम्ही माझगावसारखं होता येईल का आपणाला असं बघता येईल का किंवा तसं तशा प्रकारचे एखादा यार्ड आपण घेऊ शकतो का असं आम्ही बघत गेलो. आणि मग त्यानंतर मी दिघीच्या जवळ एक रोहिणी यार्ड म्हणून 160 एकराची जागा मी ऑक्युपाय केलेली आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये. त्यामध्ये 80 एकर दिलेले आहे, आपली स्वतःची 80 एकर आहे माझी. आणि अशा यार्डवरती, अशा एका मोठ्या यार्डवरती मी आता एक कन्स्ट्रक्शन, मोठाच्या मोठा कन्स्ट्रक्शन असणारा यार्ड आपल्या इंडियामध्ये तो फक्त लार्सन टिब्रोकडे हजेराला आहे आणि एक काकेनाडाला त्यांच्याकडे आहे तामिळनाडू गव्हर्नमेंट बरोबर. अदरवाईज आपल्या भारतामध्ये असा यार्डच नाही आहे. मी जर कदाचित तो यार्ड डेव्हलप करू शकलो तर मी इंडियामधला लार्सन टिब्रो नंतरचा पहिला मराठी माणूस असेल. वा, म्हणजे म्हणजे सुरुवात डॉकयार्डपासून झाली आणि आता नवीन दिघीजवळ जो तयार होणार तो कदाचित खाडे यार्ड असेल आणि तो डॉकयार्डपेक्षा पण मोठा असेल. म्हणजे तो मोठाच आहे तसा, म्हणजे कदाचित त्याचा जगामध्ये मला वाटते मी 7th लार्जेस्ट यार्ड असेल तो मोठा. उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा, उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा, उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा. द सुरेश हावरे बिझनेस शो. उद्योजकाला ही ॲम्बिशन असावीच लागते. ॲम्बिशन असल्याशिवाय मनुष्य मोठा होऊ शकत नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.